भाजपचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून महाराष्ट्रातून माजी मंत्री विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अनेकांना महाराष्ट्रातून संधी मिळाली होती, त्यानंतर तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर पक्षात मोठं पद देण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तावडेंची नियुक्ती केली आहे. यापूर्वी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांना महाराष्ट्रातून संधी मिळाली होती, त्यानंतर आता विनोद तावडेंना या पदावर संधी मिळाली आहे. खऱ्या अर्थानं माननीय विनोद तावडेजींचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही करतो. तर राष्ट्रीय महामंत्रीपदी त्यांची जबाबदारी जी मिळणार आहे त्याचा उपयोग देशातल्या राजकारणाला तर भारतीय जनता पक्षाला सेवा म्हणून होईलच, पण महाराष्ट्राला मार्गदर्शक म्हणून सुद्धा विनोदजींचा सहवास साथ आम्हाला सगळ्यांना मिळेल आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. कोल्हापुरात टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाला. वेळेत येऊनही परीक्षा केंद्रात प्रवेश न दिल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. एसटी संप आणि पावसामुळे अनेक परीक्षार्थींना केंद्रावर पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागला. अशामध्येच परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना ओसरल्यानंतर आज टीईटी परीक्षा होतीये. कोरोनाचे नियम पाळत परीक्षेला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी 18 परीक्षा केंद्र असून एकूण 4179 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्राबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात आज शिक्षक पात्रता परीक्षा नेटची परीक्षा होत आहे, त्याचबरोबर नेटची परीक्षा सुद्धा एकाच दिवशी होत आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचण आहे, त्यातच एसटीचा संप आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अडचणींचा सामना वाढला आहे. चंद्रपुरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थी चंद्रपुरात दाखल झाले होते. या सगळ्यांनाच एसटी संपाचा मोठा फटका बसला. एसटी सेवा बंद असल्यामुळे मिळेल त्या वाहनाने हे परीक्षार्थी परीक्षेसाठी हजर झालेत. शहरातील विविध केंद्रांवर 2 टप्प्यांमध्ये शिक्षक पात्रता प्रवेश परीक्षा होत आहे. मुंबईत दिवाळीनंतर कॉलेजेस सुरू झाली असून म्हणावा तसा प्रतिसाद अजूनही कॉलेजेसमध्ये लाभलेला नाही आहे. कॉलेजांच्या पटांवर संख्या तशी कमीच आहे. कॉलेजात केवळ 10-20% एवढेच उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही डोस झालेले विद्यार्थी ज्यांनी परवानगी पत्र दिलं आहे ती मुलंही कॉलेजमध्ये आलेली नाहीत. याचा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर होत आहे. कोविड केसेस कमी झाल्यामुळे बहुतांश भागांमध्ये 5वीपासूनचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र 1 ते 4 वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी पालकांच्या एका गटाने केली आहे. पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मॉल सिनेमागृहात मुलं जाऊ शकतात, पार्टीलाही जाऊ शकतात, तर शाळा सुरू करण्यात काय हरकत आहे असा सवाल पालकांनी केला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे